जिल्हास्तरीय दहीहंडी व कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, 20 संघाचा सहभाग। गोकुळाष्टमी निमित्ताने नेवासा तालुक्यातील टोका येथे जयमल्लार मित्र मंडळाच्या वतीनं शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय दहीहंडी व कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। झालेल्या कबड्डी स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग नोंदविला। सर्व विजेत्या संघांना नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीनं चषक देखील देण्यात आलं। टोका येथील हायवे प्रांगणात झालेल्या कबड्डी स्पर्धा दुपारी 2 ते 9 या वेळेत पार पडल्या। यावेळी सिद्धेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख 1008 बाल ब्रह्मचारी महाराजांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाला। यावेळी कबड्डी स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर व जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप देखील करण्यात आलं। तसेच दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांना एकता कप देऊन गौरविण्यात आलं। पत्रकार सुधीर चव्हाण यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। यावेळी मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, प्रवरा संगमचे सरपंच सुनील बाकलीवाल, सुभाष दिगे, संतोष फिरोदिया यांनी या प्रसंगी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। रात्री पार पडलेल्या पारितोषिक वितरण प्रसंगी जय मल्हार मित्र मंडळाचे मार्गदर्शक व स्पर्धेचे संयोजक सुनील खंडागे, मेजर संतोष खंडागे, आरके खंडागे, गंगाधर रासने, शांतवन खंडागे, किसन खंडागे, बंटी खंडागे, तंटमुक्ती अध्यक्ष कडूबाळ रासने, कबड्डी पंच हॉलीबॉल पट्टू इकबालबाई शेख, गंगाधर रासने, सुनील शिंदे, योगेश आवटी, राजू खंडागे, बबन खंडागे, सुभाष दिगे, रोहित नांगरे, राजेंद्र रायकर, राहुल खंडागे यांच्यासह ग्रामस्थ व युवक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित देखील होते। शांतवन खंडागे यांनी उपस्थित कबड्डी खेळाडूंचं व स्पर्धक गोविंदांचं आभार देखील मानले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा।